आजकाल शिक्षण हे प्रामुख्याने दुर्दैवाने नोकरी मिळवण्याकरता शिक्षण अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट रुजू झालेली आहे. आणि त्यासोबत सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशा पद्धतीच्याच प्रयत्नात असतो. आणि शिक्षण घेत घ्यायचं म्हणजे काय, तर आता तो शाळा झाली की 10वी झाली की 11वी जायचं, 11वी झाली की 12वी जायचं, 12वी झाली की कुठचं तरी ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. त्याच्या डोळ्यासमोर आपण पुढे काय करणार आहोत ही कल्पना जी 9वी 10वीत असताना आली पाहिजे ती दुर्दैवाने हल्ली येत नाही. त्या मुलाचं नेमकं करिअर त्याने कोणत्या विषयात करावं याचं त्याला काही भानही नसतं, माहिती नसतं, आणि अशी माहिती देण्याचं काही साधनही बऱ्याच ठिकाणी नसतं. त्यामुळे तो 5-10वीत पुढच्या इयत्तेत जातो एवढंच, आणि दुसरं काही करण्यासारखंही नसतं. अशा काळामध्ये ज्या वयामध्ये त्याचा ॲप्टिट्यूड लक्षात आला पाहिजे त्या वयात तो लक्षात घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन होणं याची नितांत आवश्यकता असते. आणि आत्ताच्या एकूण स्पर्धात्मक जगामध्ये तर याची अतिशय आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीचा एक माहिती देणारा विद्यार्थ्याची ॲप्टिट्यूड लक्षात घेऊन, विद्यार्थ्याचा कल लक्षात घेऊन, त्यांनी पुढे नेमकं काय करावं या आपण नेमकं काय निवडावं याचं त्याला चांगल्या पद्धतीने ज्ञान देण्याची एक व्यवस्था या हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरीने सुरू केले हा फार स्तुत्य उपक्रम आहे. आणि अशा पद्धतीचे उपक्रम खरं म्हणजे सर्वच ठिकाणी देशभर सुरू व्हायला पाहिजे. कारण आता स्किल जास्ती डेव्हलप त्याच्याकडे असेल त्या प्रमाणामध्ये त्याला काही ना काहीतरी व्यवसाय मिळत नाही. आणि आपल्याकडे फक्त BA MA ग्रॅज्युएट्स होतात पण त्यांना माहिती काहीही नसते किंवा कोणत्याही एखाद्या क्षेत्रामध्ये आपण एक्सेल व्हावं म्हणजे निष्णात व्हावं अशा पद्धतीचं त्यांच्याकडे काही दुर्दैवाने ज्ञान नसतं. कॅनडातही सिव्हिल सर्व्हिसिंग असणार आहे म्हणजे GPSC असा किंवा UPSCच्या माध्यमात कसे पुढे वचत असतात याची माहिती देणारे असतात. इंजिनिअरिंग असत, मेडिकल क्षेत्र असत, टीचिंग क्षेत्र असत, वकिली क्षेत्र असत, आर्किटेक्चर क्षेत्र असत, एरोनॉटिक क्षेत्र असत, ही विविध क्षेत्रांनी असत, असे अनंत क्षेत्र असत ज्या क्षेत्रांनी आमच्या भुरग्यांनी आव्हान म्हणून एंट्री मारची अशी आम्हाला दिसत. अशा क्षेत्रांची माहिती देणारे तज्ञ लोक ह्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेमी सर्कल आम्ही यांना हाडपाचा प्रयत्न करतोय. साधारण महिन्यातून किमान एक व्यक्ती ही माहिती देणारी असतली, जी माहिती तिथली रिसर्च पर्सन म्हणून येते ती माहिती नंतर काय करा आमच्या जे वोकेशनल सॉरी हायर सेकंडरीची करिअर गायडन्स सेल आम्ही केले आजच उद्घाटन झाला. त्यातून जी माहिती असतली कॉम्प्युटराईज माहिती असतली त्याची त्या माहितीतून खंच्या पॉइंटला खूप एंट्री मारून मिळतात, त्याचे ऍप्लिकेशन त्याची साधारण 10-2 ऍप्लिकेशनची डेट, त्याची फीज, त्याचे सिलेबस ह्यो सगळ्यो माहिती ह्यो भुरग्यांक रेडी थंय मिळटलो. नवीन जे शिक्षण पद्धती आता लागू जावपाची आसा त्याच्या अनुसार स्किल हेका चढ जास्तीत जास्त महत्त्व दिले असा. आणि जे विषय भुरग्यांक जे फुडल्या येणाऱ्या काळात सिलेक्ट करपाचे असा आणि त्या त्या अनुसार त्यांना पुढे त्या त्या दिशेने वचपाचे असा, तर ते लक्षात घेऊन मला दिसता आम्ही जे आज जो नवीन उपक्रम सुरू केलेला असा करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट्स आहे म्हणजे हे दोन विषय अत्यंत महत्त्वाचे असा. फुडल्या युवा पिढीक एक योग्य मार्गदर्शन योग्य दिशा दिवपा खातीर आम्ही प्रयत्नशील असा. आणि जे आमकां सहकार्य वेगवेगळ्या रिसोर्स पर्सन त्यांच्या माध्यमातून मेळटले